हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज मी आणि माझ्या मित्रांबरोबर जातो आम्ही पोहायला. राई म्हणून एक ठिकाण आहे, तिथे एक मंदिर पण आहे देवीचं, वाघजाई देवी. सो त्याच्या देवी म्हणजे मंदिराच्या जवळच इथे पोहायला जागा आहे. आता पाणी आहे की नाही ते बघूया. आणि आज रविवार आहे त्याच्यामुळे आम्ही एकत्र सगळे जमलो आणि घरापासून चालतच आलेलो आहे. जवळजवळ 15-20 मिनिटं लागतात चालायला. सो आता तिथे आम्ही जातो खाली. इथून थोडीशी पायवाट आहे आणि मग पुढे गेल्यानंतर तिथे पायथ्याने लागतात खाली उतरायला. तर अशा प्रकारे ह्या पायथ्याने सुरू होतात. इथून सरळ खाली जायचं आहे. तर इथे वरून देऊ दिसते ते वाघजाई देवीचं मंदिर आहे इथे. आणि इथून खाली पायथ्याने आहेत. तर आता आपण जाऊया मंदिराच्या इथे. इथनं पायथ्याने आहेत. सो इथे आहे वाघजाई देवीचं मंदिर आहे. ते पूर्णपणे छत घातलेलं आहे आणि इथे नवरात्रीला दरवर्षी नवरात्रीला इथे उत्सव साजरा केला जातो. सो इथे आल्यावरती खूप छान मस्त वातावरण, खूप छान प्रसन्न वाटतं आणि गारवा इथे मस्त आहे. इथे हे आहे वाघजाई देवीचं मंदिर. इथे साकव आहे. दोन रस्ते आहेत, एक हायवेवरनं पण आहे आणि गावातनं जो रस्ता आहे तो तिथनं पण आहे. हा जो साकव हल्लेली बांधलेला आहे. ते पाणी आहे अजून थोडंफार. सो इथून एक अजून एक वाट आहे, दुसरी वाट आहे ती. इथनं येऊन आपण या साकव मार्गे आपण जाऊ शकतो वाघजाई देवीच्या इथे. आणि तिथून एक असा काही रस्ता जातो, तिथे पण पोहायला जाऊ शकतो. आणि इथे दरवर्षी इथे गणपती विसर्जन केलं जातं इथे आमच्या राईमध्ये. सो मंदिराच्या मागच्या बाजूने आपल्याला जायचं आहे. इथून वाट आहे ती जायला. सो इथून पायवाट आहे. इथे पूर्णपणे सगळीकडे पाणी भरलेलं असायचं पावसाळ्यात. आता खूप कमी आहे पण पोहण्या इतपत तरी पाणी आत्ता आहे. सो ही आमची राई आहे. इथे पोहणे इतपत पाणी आहे आत्ता. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे ठिकाणी पोहायची जागा आहे आणि इथे तर मंदिर दिसतं. इथनं इथे कुठे आजूबाजूला वस्ती नाही आहे, त्यामुळे मस्त वाटतं इथे वातावरण. तर अशा प्रकारे आम्ही इथे पोहायला सुरुवात केलेली आहे. Thank you.
खूप बोललो आहे, खूप एन्जॉय केलेलं आहे इथे आम्ही. पाणी आता सध्या कमी आहे पण आत्ता पाणी एवढं असण्याची हे आहे, म्हणजे पाणी आत्ता आहे याचं कारण आहे की आमच्या ऑक्टोबरमध्ये भरपूर पाऊस पडला होता, परतीचा पाऊस, त्याच्यामुळे आत्ता एवढं पाणी आहे, नाहीतर एवढं पाणी नसतं पाहुण्या इतपत. तर अशा प्रकारे मी हा आजचा व्लॉग इथेच संपवतोय. सो तुम्हाला हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करून ऑल ऑप्शनवर सिलेक्ट करा. बाय, थँक्यू.